गणेश उत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलाय. याही वर्षी 4 फुटावरील गणेश मूर्तींना शासनाने परवानगी नाकारली आहे. अशा वेळी आकाराने मध्यम आणि लहान पण विविध रूपातील श्रींच्या मूर्तींची मागणी होतीये. त्यामुळे इचलकरंजीतील मूर्तिकारांनी यावर्षी 4 फुटापर्यंतच्या अँटिक मूर्ती बनवण्यावर भर दिलाय. अशा मूर्तींना कर्नाटक आणि हैदराबादमधूनही चांगली मागणी आहे. परिणामी इचलकरंजीतील कुंभारवाड्यांमध्ये आता गणेश मूर्ती बनवण्यासाठी रात्री जागू लागल्यात. याही वर्षी राज्य शासनानं सार्वजनिक गणेशोत्सवावर आणि गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचं पालन करत कुंभारवाड्यात गणेश मूर्ती बनवण्याची धांदल सुरू आहे. आता कमी उंचीच्या मूर्ती बनवायच्या असल्या तरी अधिक आकर्षक आणि नाविन्यपूर्ण मूर्ती बनवण्याकडं कुंभार व्यावसायिकांचा कल आहे. त्यासाठी अँटिक मूर्तींचे अनेक प्रकार घडवले जात असून सुमारे 18 प्रकारात लक्षवेधी मूर्ती बनवल्या जात आहेत. इचलकरंजीतील अनेक कुंभार कारागीर वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती साकारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यावर्षी कोरोनामुळं आर्ट शासनाने 4 फुटापर्यंत बंदी घातलेली आहे गणपतीच्या मूर्तीला. त्यामुळं अँटिक पीसला जास्त मागणी आहे. लोक मंडळाची लोकंसुद्धा आणि घरगुती लोकंसुद्धा सर्रासा अगदी अँटिक पीसेस उत्सव करायचा म्हणून अँटिक पीसेस घेऊन चालले. त्यामुळे ह्यावर्षी आम्ही अँटिक पीसमध्ये जास्त भर दिला आहे. आता अँटिक म्हणजे भरपूर जवळ 17-18 नमुने आम्ही केलेले आहेत. ते बाहेर म्हणजे हैदराबाद कर्नाटक ह्या साईडला इकडे भरपूर चालले आहेत हे अँटिक पीसुद्धा. आणि आपले इचलकरंजी सांगली मिरज तिथे नुसतं अँटिक पीस शिवाय कोण मागेल नाही. आता ज्या त्या रेडिमेड मोठ्या कोल्हापूरमध्ये मिळतात त्या कोल्हापूर त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन नाही म्हणून अँटिक पीसला जास्त मागणी. दरम्यान अशा प्रकारच्या मूर्तींना आणि विविध प्रकारच्या देखाव्यांनाही मागणी वाढतीये. त्यामुळं कुंभार व्यावसायिकांना दिलासा मिळालाय. अवघ्या 1 महिन्यावर गणेशोत्सव आल्यामुळं कुंभारवाड्यांमध्ये लगबग दिसत असून दिवस रात्र काम सुरू आहे.